राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे बंधू नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जवळपास एक महिन्यापूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या प्रभागात वर्क ऑर्डर शिवाय काम सुरू असल्याचं लक्षात आल्यानंतर कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केल्याचं दिसत आहे. तसेच कामगारांना हातपाय तोडण्याची ही धमकी देण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. कुर्ल्यात रस्त्याचे काम सुरू होते. या ठिकाणी चार कामगार पाईप मध्ये वायर टाकण्याचे काम करत होते. त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 70 चे नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांकडे कामाच्या ऑर्डरची विचारणा केली. मात्र कामगारांनी कोणतीही ऑर्डर दाखवली नाही. त्यानंतर संतप्त मलिक यांनी कामगारांना मारहाण करायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. आता या व्हिडिओमुळे कप्तान मलिक यांच्यावर कारवाई होणार की आपलेच बंधू मंत्री असल्याने हे प्रकरण इथे थांबणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॉन्ट्रॅक्टदार नाही होता, तो प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टदार होता. तो महानगरपालिकेला कुठे ना कुठे मोठा धक्का पोहोचवायचं काम करत होता. त्यांना एक दिवस आधी पण मी सांगितलं, जाऊन रिक्वेस्ट करून सांगितलं की तुम्ही काम थांबवा आणि किती पैसे महानगरपालिकेला भरले तुम्ही रोड डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी जाऊन दाखवा आणि त्यांची परमिशन घ्या आणि काम चालू करा. पण त्यांच्याकडे एक पण परमिशन नाही होता. ते विदाऊट परमिशन लाईन टाकत होते. त्या दिवशी त्यांनी काम बंद केला. दुसऱ्या दिवशी परत त्या लोकांनी काम चालू केला. कुठे ना कुठे ते दुसरा दिवस सुट्टीचा दिवस होता, संडे होता, काय हॉलिडेचा दिवस होता. त्या दिवशी ते काम करत होते. मी परत येताना बघितलं की काम चालू आहे. कुठे ना कुठे त्यांची दादागिरी चालली होती. त्याची दादागिरी थांबवण्यासाठी मला हे